तर अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यामधल्या कोथळीचं सिद्धेश्वर महादेव मंदिर अतिशय प्राचीन मंदिर आहे. स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर 960 वर्षापूर्वींचं आहे. राज्यभरासह देशातील अनेक शिवभक्तांचं कुलदैवत असलेल्या कोथळीच्या सिद्धेश्वर महादेवाचं दर्शन घेऊयात महाशिवरात्रीच्या निमित्ताने. अकोला जिल्ह्याचं आध्यात्मिक विश्व अनेक शिवमंदिरांनी समृद्ध केलं. यातील अनेक शिवमंदिरं ही पुरातन वारसा सांगणारी आहेत. बार्शी टाकळी तालुक्यातल्या कोथळीचं सिद्धेश्वर महादेव मंदिर राज्यासह इतर राज्यातील अनेकांचं कुलदैवत आहे. संपूर्ण काळ्या दगडातील हे मंदिर हेमाडपंथी शैलीतील आहे. या मंदिराची स्थापना इसवी सन 1060 मध्ये झाल्याचे दाखले इतिहासात सापडतात. हे मंदिर महादेव जाधव म्हणून एक सरदार होते. कोणा राज्याचे सरदार होते हे तर काही बोललं माहीत नाही म्हणा, पण ज्यावेळेस ते छोट्या छोट्या राज्यावर वारी करत करत यायचे इथपर्यंत यायचे या महादेवाच्या आपल्या या कोथळीच्या गावापर्यंत. आता त्यावेळेस गाव होतं किंवा नव्हतं हे तर काही बोललं माहीत नाही. जंगल होता पण त्याचा मुक्काम इथे झाला असं म्हणतात. त्या मुक्कामामध्ये शंकरानं सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी मुक्काम होईल तिथं महादेवाच्या मंदिराची स्थापना करणार अशी एक तिथं स्थापना करायची आणि पुढच्या तुमच्या कार्यक्रमाला जायचं असं करून त्यांना अमरावतीपर्यंत हे छोटे छोटे राज्य सगळे जिंकले होते. त्याच्यानंतर मग हे मंदिरं बांधले गेले. हे कोथळीचं सिद्धेश्वर आहे, शिंदखेडचं मोरेश्वर आहे, त्याच्यानंतर सोलापूरचं ते नाव नाही सिद्धेश्वरच आहे, सिद्ध सिद्धेश्वर सोलापूरचं सिद्धेश्वर आहे आणि एक आळंद्याचं मंदिर. हे चार मंदिरं त्याच्या हातून बांधले, तसे पाच आहेत, एकाचं नाव मला माहीत नाही एक म्हणजे त्याच्या हातून कुठं बांधलं ते. असे वर्षभर काय कारण कुठून लोक येतात? हां, वर्षभर महाराष्ट्राच्या बाहेरचे महाराष्ट्रातील भरपूर लोक येतात. इतिहासातील पराक्रमी सरदार महादेवराव जाधव यांच्या पुढाकारानं या मंदिराची निर्मिती झाल्याचं सांगितलं जातं. महादेवराव जाधव हे शिवभक्त होते. स्वारीवरचा मुलुख जिंकला की ते मुक्कामाच्या ठिकाणी शिवमंदिराची स्थापना करीत असत. यातूनच त्यांनी सोलापूरचा सिद्धेश्वर, सिंदखेडचा मोरेश्वर, आळंदीचा महादेव, अमरावती आणि कोथळीच्या सिद्धेश्वर मंदिराची स्थापना केली. महाशिवरात्र, चैत्र पौर्णिमा, श्रावण सोमवारच्या काळात या ठिकाणी यात्रा भरते. गावाबाहेर असणारं हे मंदिर काटेपूर्णा धरणाच्या अगदी जवळ आहे. अकोल्यावरून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर हे सुंदर हेमाडपंथी मंदिर आहे. अलीकडे जीर्णोद्धारात मंदिराच्या काळ्या दगडांना रंगवलं गेलं. या मंदिरात राज्यभरासह शेजारच्याच गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक मधूनही वर्षभर भाविक येत असतात. आम्ही वाशिम जिल्ह्यातून आलेलो आहोत. जवळकारेवली आमचं गाव आहे आणि आमचं हे महादेव हे कुलदैवत आहे. आमच्या पिढ्याने पिढ्या इथे सर्व कुळातले लोक येतात आणि आम्ही 3-4 वेळा वर्षातून इथे येतो आणि आमचं इथे रोडग्याचा नैवेद्य असतो. तर तेही भक्तिभावाने सर्वजण करतात. आमची फॅमिलीमधले सगळेच जण येतो. आमची घरामध्ये जवळपास 25-30 जण आहे. आम्ही डवरे कंपनीचे सर्वजण येतो आणि मागितलेली इच्छा सर्व पूर्ण होतात आमच्या देवाजवळ. आमची खूप श्रद्धा आहे. कोथळीचा सिद्धेश्वर म्हणजे अकोलेकरांसाठी भक्ती, प्रेम आणि आध्यात्मिक शीतलतेची अनुभूती देणारी शक्ती. अशा या कोथळीच्या प्राचीन सिद्धेश्वराच्या दर्शनाला महाशिवरात्री निमित्त मोठा जनसागर उसळलेला असतो. संजय चक्रनारायण, AM न्यूज, अकोला.